नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिन च्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे, कारण यंदा पावसानं हुलकावणी दिल्यानं रब्बी पीक सुद्धा धोक्यात आलेलं आहे। दुष्काळाचा रब्बी पेरण्यांना सुद्धा मोठा फटका बसतोय। राज्यात सरासरीच्या 32% रब्बीची पेरणी ही झालेली आहे। दुष्काळामुळे रब्बीचं उत्पादन घटलेलं आहे। गहू, मका, ज्वारी, हरभरा या उत्पादनात आगामी काळात आणखीनच घट होणार असल्याचा अंदाज सुद्धा आहे। पेण्या घटल्या तर उत्पादन सुद्धा घटणार, त्यामुळे राज्यावर दुष्काळाचा सावट गडद होताना दिसतंय। आपण ही बातमी सविस्तर समजून घेऊया, काय नेमकी परिस्थिती आहे। कोकण विभागामध्ये 13.83% रब्बीच्या पेण्या झालेल्या आहेत, तर नाशिक विभागात अवघ्या 3.69%, पुण्यामध्ये 46% क्षेत्रावर रब्बीची पेरणी, कोल्हापूरमध्ये 45%, याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय नेमकी परिस्थिती आहे? राज्यावर दुष्काळाची छाया ही अधिकच गडद होताना दिसतेय। नाशिकमध्ये सगळ्यात कमी रब्बीच्या पेरण्या झालेल्या आहेत, रब्बी पीक सुद्धा धोक्यात आलेलं आहे खरीपानंतर। आपण पाहता यावर्षी राज्यभरामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी आहे, आणि याचा परिणाम आता रब्बी पिकांच्या लागवडीवर झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण जमिनीवर ओल नाहीये, आणि ओल नसल्या कारणानं शेतकऱ्यांना या ठिकाणी पिकाची लागवड करता आलेली नाहीये। याचा फटका हा शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। कारण यावर्षी जर पीक आलं नाही तर यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाणही वाढत जातं। त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न होता तो म्हणजे यावर्षी चांगला पाऊस असायला हवा, तो पाऊस अद्यापही झालेला नाहीये। त्यामुळे फक्त राज्यात 32% पेरण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जर यावर्षी जर आपण तुलना केली तर मागील वर्षी 78% जे होत्या त्या पेरण्या झालेल्या होत्या, त्या ठिकाणी पिकंही आलेली होती। मात्र यावर्षी हे प्रमाण खूप घटलेलं आहे, आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्याला प्रत्यक्षपणे या ठिकाणी पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांचं यावर्षी पीक आलेलं नाहीये। हे पीक आलं नसल्या कारण शेतकरी जो आहे तो आर्थिक संकटामध्ये सापडू शकतो। कारण जे काही पीक असेल त्या पीक आल्याच्या नंतरच शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात। मात्र यावर्षी परिणाम पाहता पाणी नाहीये, पाणी नसल्या कारणानं आता पीकही नाहीये, आणि कारण पीक म्हणजे पाणी नसल्या कारणाने या ठिकाणी लागवडच करता आलेली नाहीये। आता शेतकऱ्यांचा प्रश्न हा मिटवण्याचा जर या ठिकाणी पाहिलं गेलं तर शेतकऱ्याला फक्त पाणी हवंय, आणि जर पाणीच मिळालं नाही तर आता ही पिकच आलेली नाहीयेत। त्यामुळे जी काही पिकं आलेली आहेत ती सुद्धा जगवणं आता मुश्किलीचं आहे। कारण 32% पिकांना सुद्धा पाणी लागतं। मात्र ज्यांच्याकडे बागायती जमीन आहे त्यांना पाणीचा लाभ होईल, मात्र ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन आहे त्यांना पाणीच मिळणार नाहीये। त्यामुळे 32% जे काही प्रमाण उगवलेलं आहे ते सुद्धा कुठेतरी घटू शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता।